आणि ज्या दिवशी आपण भरती होतो त्या दिवशी आपल्या सेवानिवृत्तीची तारीख ही ठरलेली असते. तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये आज अनेक आठवणी अनेक भावना उचंबळून येत असतील की जे जे करायचं राहिलेलं आहे ते पहिले करून घ्या. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य जे आहे तर स्वतःला आरोग्य संपन्न ठेवणं फार आवश्यक आहे. या की तीन गोष्टी या तुमच्या आरोग्याला अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवतील, तुमचं मन उल्लसित ठेवतील, तुमचं कुटुंब त्यामुळे उल्लसित राहील. आणि ते म्हणजे आपला आहार, विहार आणि निद्रा. आहार म्हणजे आपण जे काही खातो तर ते सारखं आपल्याला घरात बसून कंटाळा म्हणून अगं हे करून दे ते करून दे असे काही त्रास देऊ नका. जेवढं मिळतंय तेवढं गपचूप का आणि जेवढं कमी मिळेल तेवढं उत्तम. कारण पचनाचा त्रास कमी, एक म्हण आहे मराठीमध्ये मध्य प्रदेशमध्ये खास करून, कमी खाल तर जास्त खाल. कारण की सर्व रोग जे आहेत ते जठरातून उत्पन्न होतात. आणि मराठीमध्ये दुसरी म्हण आहे रिकामं डोकं सैतानाचं घर. आणि रिकामं डोकं सैतानाचं घर ते काहीतरी सारखं मागत राहतं खायला सैतान. तर हे टाळलं पाहिजे. विहार म्हणजे व्यायाम, मग चालणं असेल, फिरणं असेल, धावणं असेल. एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की वय हे डोक्यामध्ये असतं. त्यामुळे आता मी काय 58 झालो 60 झालो आता काही होत नाही हे जर तुम्ही स्वतःला म्हणाल तर त्याप्रमाणे तुमचं शरीर वागेल. त्याप्रमाणे तुमच्या शरीराने तुमच्या मनाला पण सूचना मिळेल आणि अधिक अधिक गोत्यात जाल तुम्ही. त्यामुळे स्वतःच्या वयाकडे लक्षच देऊ नका. जे काल करत होता ते आज करा आणि जे आज करत होता ते उद्या करा. त्याच्यामुळे तुमची तब्येत आणि तुमचं आयुष्य जे आहे ते अतिशय उत्तम राहील. आणि ह्याच्याकरता अत्यंत आवश्यक आहे की एक रुटीन, एक दिवसाचं रुटीन सगळ्यांनी लावून घेतलं पाहिजे. आत्तापर्यंत तुम्हाला रुटीन लावायची गरजच नव्हती, आम्ही लावत होतो. त्यामुळे आयुष्याला पण एक अर्थ राहतो, स्वतःच्या जीवनाला एक अर्थ राहतो, स्वतःच्या कुटुंबात पण एक शिस्त राहते. आणि या सगळ्याचा फायदा जो आहे तो आपल्या उत्तरार्धाच्या आयुष्यामध्ये चांगलं आयुष्य जगण्यासाठी होतो असं मला वाटतं. एखादा छंद जो तुमच्या मनाला तरबेज ठेवेल असा जरूर करा. आयुष्य पोलीस खात्याच्या बाहेर काय आहे दुसऱ्यांच्या नजरेने आपल्याकडे बघायचा एक आनंद किंवा एक छंद जोपासणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. तर ते पुढच्याच स्टॉपला उतरणारे म्हणजे आपण प्रत्येक जण कधी ना कधी एका स्टॉपला उतरणार आहोत हा तो मेसेज आहे. आणि तो सगळ्यांचाच प्रवास छोटा आहे. कोणाचा 50, कोणाचा 60, कोणाचा 70, कोणाचा 80 वर्षाचा, पण तो छोटाच आहे. त्यामुळे ह्या छोट्या प्रवासात आपण किती कटकट करायची, किती भांडायचं, किती ओरडायचं, किती रागवायचं आणि त्यातनं आपण काय प्राप्त करणार आहोत. की स्वतःला त्रास करून घेऊ नका, त्रागा करून घेऊ नका आणि आपलं आयुष्य आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही जपलं पाहिजे.